दत्त श्री तर पूर्वीच्या जन्मांची ती आपली पुण्य त्याशिवाय असं नाव तोंडात येत नाही. मंत्र साधना दान धर्म अशा गोष्टी आपल्या हातून होत नाही. त्यामुळे जर तुम्हाला वाईट गोष्टी नकारात्मक गोष्टी पितृ दोष संपवायचे असतील, जुन्या आपल्या आई वडिलांचे आपल्या मनावरती चांगले संस्कार आहेतच, पण त्यांच्या नकळत त्यांच्या जीन्स मधनं आपल्याकडे काय आलंय आपल्याला माहिती नाही. आणि जर पुसायचं असेल तुम्हाला तर ऐका, अनुभवाने सांगतो, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. तुमच्या सगळ्या पेशी पेशी फारून जाऊ द्यात या मंत्र जपान. काही दिवस गेले ना हृदयात एक आनंद एक शांती निर्माण होते. सगळ्या शरीरात अशा प्रकारची स्पंदन निर्माण होतात की जुनं सगळं पुसलं जात, निघून जात सगळं, आणि एकदम स्वच्छ स्वच्छ सगळं समोर दिसायला लागतं. गुरु तत्व जागृत होतं स्वतः मधलं, स्वतःला मार्गदर्शन मिळतच, पण कोणी आलं ना मार्गदर्शन घ्यायला की आपल्या मुखातून योग्य शब्द जातात, त्या व्यक्तीला योग्य दिशा दाखवली जाते आणि हे दाखवणारे आपण नसतो. ही कुठून तरी वरून आपली ऊर्जेची तार जोडली जाते, बाह्य गुरुतत्व आणि आंतरिक गुरुतत्व. दत्तगुरूंच्या उपासनेतून हे कार्य घडतं आणि योग्य मार्गदर्शन त्या व्यक्तीला आपल्याकडून केलं जात. घरामध्ये घाबरणारी मुलं असतील ना, घाबरणारे आपण असू ना, किंवा या सगळ्या पितृदोषांमुळे ते काही भूतबाधा प्रेतबाधा वगैरे बरंच काही म्हणलं जातं, मनाचे सगळे खेळ आहेत, कमकुवतपणा आहे सगळा, हा सगळा घालवून टाकण्यासाठी, सर्वांगीण प्रगती होण्यासाठी, अडथळे निघून जाण्यासाठी श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त करून बघा. निश्चित काम होईल. कोणाला अनुभव असेल तर शेअर करा नक्की माझ्या बरोबर, इतरांना प्रेरणा मिळते अशातून.